गुड मॉर्निंग एवरी वन। मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण भांड्याच्या दुनियेत हा लेसन बघितला होता। आताचा उर्वरित भाग आज आपण शिकणार आहोत। तर बघा, मंदा मंदा काय म्हणते, पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का? आधीच्या काळात मानवाने आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचे भांडे तयार केले, मातीपासून तयार केले, लाकडापासून केले, स्टेनलेस स्टीलपासून केले, जर्मन भांडेपासून केले, वेगवेगळ्या पद्धतीचे भांडे माणसाने तयार, जशी गरज वाढत गेली, जसा काळ बदलत गेला, तर काळानुसार माणसाने वेगवेगळ्या पद्धतीचे भांडे तयार केले, लोखंडापासून, जर्मनपासून, तांबेपासून, स्टीलपासून, सोबत काचापासून सुद्धा भांडे तयार करण्यात आले। तर मंदा काय म्हणते, पण या काळात मातीपासून तयार होणारे भांडे बंद झालीत का? नाही। उकड काय म्हणते, नाही तसं नाही, या धातूच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालं असं मुळीच नाही। आजही मातीच्या भांड्यापासून आपण वेगवेगळे भांडे बनवतो, मातीपासून वेगवेगळे भांडे आपण बनवत आहोत। उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजेच भांडी संस्थेचा पाया मानला जातो। आजसुद्धा मातीपासून वेगवेगळ्या प्रकारचे भांडे बनवणं तयार करणं सुरू आहे, पण बंद झालेलं नाही आहे। तर बघा, जाती काय म्हणते, आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरॅमिक्स याचा वापर करून विविध भांडी व वस्तू तयार होत आहे। बघा, आजसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची भांडे तयार, चिनी मातीपासून सिरॅमिक्स वापरून वेगवेगळ्या पद्धतीची भांडी तयार होत आहे। झाकणाच्या भांड्याचा प्रसार झाला, किटलीचा रंग, आकार, त्यावरील नक्षीकाम तसंच रत्नजडित सूर्या अशा कलात्मक गोष्टी भांड्यामध्ये येऊ लागल्या। वेगवेगळ्या पद्धतीचे भांडे मानवाने बनवले, गरजेनुसार बनवले। तर बघा समोर काय होते, माहिती मिळवा, चहाची किटली, कपबशा, प्लेट्स, वाट्या इत्यादी चिनी मातीची किंवा सिरॅमिकची का असतात? यावर तुम्हाला चार पाच उड्याचं उत्तर लिहायचं आहे। का कशा पद्धतीने सिरॅमिक्स वापरलं गेलं, चिनी मातीचा वापर केला, ते तुम्हाला लिहायचं आहे। नंतर बघा, अदिती काय म्हणते, हो हे अगदी खरं आहे, आमच्या घरी स्टेनलेस स्टील, नॉनस्टिक व कोटेड मेटलची भांडी आहेत। जसा जसा काळ बदलत गेला, तसं तसे माणसाचा व्यवहार बदलत गेला, माणसाच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येऊ लागल्या, माणूस प्रगती करू लागला, त्याचप्रकारे भांडेसुद्धा वेळेनुसार बदलत गेले। आधीचे जे भांडे होते, वेळ खर्च होणारे भांडे होते, त्या आधीच्या भांड्यामुळे मानवाला खूप खर्च होता, वेळ जात होती, त्याच्यामुळे त्याला काम त्याचं कमी होत होतं, त्यामुळे हळूहळू तो प्रगती करू लागला आणि हळूहळू भांड्याचा शोध लावू लागला। अशा प्रकारे बघा, खलबत्ता काय म्हणतो, प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो। बघा, प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार, आपापल्या सोयीसुविधांनुसार भांडे खरेदी करण्याचा प्रयत्न करतो, खूप महागडे भांडे घेत नाही। जे आवश्यक भांडे आहेत, आपल्या जीवनावश्यक वस्तूसाठी जे भांडे आवश्यक आहे, म्हणजे अन्न शिजवण्यासाठी, अन्न साठवण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी जे घागर किंवा चरवी असते, गुंड वगैरे असते, ते कमीत कमी किमतीचं घ्यावं असं प्रत्येकाचं ठरलेलं असतं। प्रत्येकानं खरेदी कमीत कमी किमतीची करावी असं प्रत्येकाचं ठरलेलं असतं। बघा प्रशांत काय म्हणतो, एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे। गरजेनुसार भांड्यामध्ये विविधता येत गेली, तरी जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणार। ज्या ज्या ठिकाणी मानव वास्तव्य करेल, एकत्रपणे राहील, त्या त्या ठिकाणी भांड्याची आवश्यकता पडेल। पण सांगा ना, तर भांडे जर नाही राहिले किंवा भांडे जर बनवले नाही किंवा भांड्याचं अस्तित्वच नसतं, तर आपल्याला आपण अन्न कुठे साठवलं असतं, अन्न कशामध्ये शिजवलं असतं? मग हळूहळू मानवाने स्वतःच्या बुद्धीचा विकास केला, त्याला हळूहळू कळलं की याच्यापासून सोप्यातल्या सोप्यात कोणती भांडे आपल्या कामात येईल, म्हणून हळूहळू तो प्रगती करू लागला, हळूहळू भांड्यामध्ये चेंजेस होऊ लागले, भांड्यामध्ये बदल होऊ लागला आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या सोयीने भांडे खरेदी करू लागला। कोणी महागडे भांडे खरेदी करू लागला, तर कोणी स्वस्त भांडे खरेदी करू लागला। अशा प्रकारे खलबत्ता, अदिती, प्रशांतसुद्धा आपल्याला सांगून राहिले। तर बघा, अदिती काय म्हणते, आज आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली,
अदिती काय म्हणते, अदितीने पूर्ण पाठात जाते खलबत्ता, जे जुने भांडी आहे ते भांडे जणू काही आपल्याला सांगत आहे, आमचा इतिहास सांगत आहे, त्यांचा इतिहास ते सांगत आहे की ते म्हणतात की आम्ही आमचा इतिहास तुम्हाला नवीन पिढीला सांगत आहो की आम्हाला ज्या कोठडीमध्ये ठेवलं, आम्हाला ज्या रूममध्ये ठेवलं, ज्या खोलीत ठेवलं, ते आमचा इतिहास लोकांपर्यंत कसा पोहोचला पाहिजे, नवीन पिढीपर्यंत कसा पोहोचला पाहिजे, नवीन पिढींना कसं माहीत झालं पाहिजे की आमचा जो उपयोग काय होता, जातीचा उपयोग काय होता, खलबत्त्याचा उपयोग काय होता, सुरेचा उपयोग काय होता, त्याच्यामुळे माणसामध्ये माणसाने नवीन नवीन बदल कोणते केले, आता कोणत्या प्रकारचे भांडे आले, स्टेनलेस स्टील, चांदीचे भांडे आले, काचेचे भांडे आले, लोखंडाचे भांडे आले, असे वेगवेगळ्या प्रकारचे भांडे मानवाने तयार केले आपल्या सोयीनुसार. बघा अदिती काय म्हणते, आज आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर मजा आली, आज सगळं ऐकून आम्हाला मजा आली आणि एक चांगलं काहीतरी आम्हाला शिकायला मिळालं, भांडे संस्कृती आम्हाला पाहायला मिळाली. आम्ही तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानतो कारण तुम्ही आम्हाला भांड्याच्या दुनियेची सफरच करून आणली. काय म्हणते अदिती की तुम्ही जे आम्हाला सांगितलं, तुमचा इतिहास जो आम्हाला सांगितला, आज आम्हाला संपूर्ण कळलं की भांडे कशा प्रकारे भांड्याची प्रगती होत गेली, मानवाने कशा आपल्या आवश्यकनुसार भांडे बनवली, हे सगळं आज आम्हाला कळलं. आम्हाला खूप मजा आली, आम्ही तो लपंडावचा खेळ खेळलो, नंतर मुलांना सगळं माहीत पडलं आणि सुरुवातीपासून त्यांनी वेगळ्या प्रकारची भांडी पाळली आणि हा लेसन इथेच संपला. आणि बघा या पाठावरती आधारित काही प्रश्न उत्तर आहे ते तुम्हाला बघायचे आहे आणि हा पाठ व्यवस्थितपणे तुम्हाला रीड करायचा एकदा दोनदा. जर काही तुम्हाला नाही समजलं असेल ते तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला आणखीसुद्धा तुम्हाला मी समजून सांगू शकतो. आता बघा आपण याचा स्वाध्याय बघू. बघा स्वाध्याय बघा, प्रश्न एक, खालील विधानामागील कारणाचा शोध घ्या व लिहा. आता बघा, शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्याची गरज पडली. का बरं, ज्या ठिकाणी माणूस शेती करू लागला, वास्तव्य करू लागला, घर बांधून राहू लागला, घरात राहू लागला, एकत्राने जोडप्याने राहू लागला, त्यासाठी त्याला भांड्याची गरज पडू लागली. नंतर बघा प्रश्न आ, पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवणाची पद्धती का, हे सुद्धा तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. पूर्वीच्या काळी लोक काय करायचे, केळीच्या पानावर जेवणाची पद्धती, लग्न समारंभ म्हणा किंवा कुठले कार्यक्रम म्हणा, ते केळीच्या पानावर लोक जेवण करायचे कारण भांडे धुण्याचा एक त्रास वाचायचा, बरोबर आहे. असं वेगवेगळ्या कारणामुळे लोक केळीच्या पानावरती जेवण करायचे, ठीक आहे. नंतर बघा, आज घरोघरी मिक्सर वापरतात का, कारण मिक्सरमुळे वेळ कमी वाचतो आणि श्रम पण कमी लागते, म्हणून आज प्रत्येकाच्या घरी मिक्सर आलेला आहे. नंतर बघा, मातीच्या भांड्याचा जास्तीत जास्त वापर करावा का, कारण मातीच्या भांड्यातून आपल्याला खूप सारे घटक आपल्या शरीराला, पौष्टिक घटक आपल्या शरीराला मांडणारे घटक जे असतात ते मातीमधून मिळतात, म्हणून मातीचे भांडे जास्त वापरावे. पाणी पिण्यासाठी आपण राजण वगैरे वापरतो, थंड पाणी असते, बरोबर. अशा प्रकारचे हे चार प्रश्न ते विचारले आहे. प्रश्न दोन बघा, खालील आकृती पूर्ण करा. मानवाने ज्या घटकापासून भांडी बनवली ते घटक लिहा. वेगवेगळ्या प्रकारचे मानवाने भांडी बनवली आहे, स्टेनलेस स्टीलपासनं, काचेपासनं, तांब्यापासनं, सगळी तुम्हाला इथे लिहायचे आहे. नंतर बघा प्रश्न तिसरा, भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे, या विधानाबाबत तुमचे मत काय. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुमच्या भाषेत लिहायचं आहे, लेसन एकदा दोनदा तीनदा वाचायचा, तुम्हाला यांचं सविस्तर तुम्हाला उत्तर मिळेल आणि स्वतःची भाषासुद्धा वापरण्याचा प्रयत्न करा. प्रश्न चार बघा, तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूचे तुम्ही काय करता, जे तुमच्या घरी जे भांडे आहेत, जे साहित्य आहेत, तुम्ही त्याचा कुठल्या प्रकारचा उपयोग करता, जे निरुपयोगी, जे तुमच्या कुठल्याच कामात नाही आहे, अशा भांड्याचा तुम्ही काय उपयोग करता, कशाप्रकारे त्यांना तुम्ही हाताळता, हे तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न पाच, दोन दोन उदाहरणे लिहा. प्रश्न एक, मातीची भांडी. आता मातीची भांडी कोणकोणती आहे आपल्या लेसनमध्ये सांगितले आहे, तुम्ही त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही तुमच्या मनात जे असेल किंवा तुम्हाला जे आणखी जे माहीत असेल मातीची भांडी कोणती आहे, तुम्ही त्या दोन मातीची भांडीची नावे लिहू शकता. नंतर चांबड्यापासून बनवलेली भांडी, चांबड्यापासून कोणकोणती भांडी बनवली होती, त्यापैकी दोन तुम्हाला भांडीची नावे लिहायची आहे. नंतर लाकडी भांडी, तर लाकडी भांडी कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला लिहायची आहे. नंतर बघा चिनी मातीची भांडी, आता चिनी मातीपासून कोणकोणती भांडी बनवली जाते, कप वगैरे बनला जाते, बरोबर आहे. अशा पद्धतीची दोन भांड्याची नावे तुम्हाला बॉक्समध्ये लिहायचे आहे. नंतर बघा नॉनस्टिकची भांडी, हे सुद्धा भांडीचे दोन नावे तुम्हाला लिहायचे आहे. नंतर काचेची भांडी, आता काचेपासून खूप सारे भांडी आता बनणं सुरू आहे, बनलेसुद्धा, त्यासुद्धा तुम्हाला दोन नावे लिहायचे आहे. प्रश्न सहावा बघा,
यांना काय म्हणाल? जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारी ताट, त्यांना काय म्हणणार? तुम्हाला लेसन वाटल्यानं तुम्हाला कळून जाईल, बरोबर, ठीक आहे. दोन नंबर, जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे. आता आपण जेवणाच्या अगोदर आणि जेवणानंतर कशामध्ये हात धुतो त्या भांड्याचं तुम्हाला नाव इथे लिहायचं आहे. पुस्तकात मी तुम्हाला रिपीट करून सांगितलं एकदा दोनदा, त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि शिकत असताना जे महत्त्वाचे शब्द असतात त्यांना तुम्ही अंडरलाईन करत चला, ठीक आहे. नंतर दुधासाठीचे भांडे कोणते, ठीक आहे. नंतर ताकासाठीचे भांडे कोणते. नंतर पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे, पूर्वी काय गंगाळ वगैरे वापरायचे, असे तुम्हाला एक एक शब्द इथे लिहायचे आहे. तर अशा प्रकारे बघा हा पाठ इथे संपतो आणि या पाठाच्या आधारात तुम्हाला स्वाध्याय लिहायचा आहे. जर तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही मला नेक्स्ट जेव्हा मी नेक्स्ट लेक्चर घेईल तेव्हा तुम्ही मला विचारू शकता किंवा माझ्या पर्सनली व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करून तुम्हाला विचारू शकता, ठीक आहे. थँक्यू.